तर आज आपण आलेलो आहोत श्री सिद्धरामेश्वर या मंदिरामध्ये। सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, सोलापूरच्या बसस्टँडपासून अगदी हाकेच्या अंतरावर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये जे काय आहे ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तर चला मग जाऊया। त्याच्याच बाजूला आपल्याला परत 2 लिंग लागतील, परमेश्वर लिंग आणि संगमेश्वर लिंग असे म्हणतात याला। तर आता याचं दर्शन घेऊन आपण आणखीन तसंच पुढे चालत राहूया। पुढे गेल्यास तुम्हाला अमृत लिंग लागेल। त्याच्याच बाजूला गणपती मंदिर आहे। गणपतीच्या समोरच्या बाजूला हे प्रवेशद्वार आहे। तर आता इथून आपण आतमध्ये जाऊया। ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर तुम्हाला सुंदर असं बगीचा दिसेल, त्या बगीच्यामुळं वातावरण खूप प्रसन्न राहील। असंच जर सरळ गेलं तर तुम्हाला स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला शिवयोगी यांची समाधी दिसेल। तर चला पाहूया ती समाधी। आता इथून अन्नक्षेत्रातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शिवमूर्ती दिसेल। शिवमूर्ती जास्त जवळून घेता येणार नाही कारण इथे बगीचेचं काम चालू असल्यामुळे आतमध्ये प्रवेश नाही आहे, तर आपण बाहेरूनच ही शिवमूर्ती बघितली आणि तसंच आता निघतोय पुढे। विठ्ठल मंदिरामध्ये पुजारी बसले आहेत, तर पुजारीकडून काही माहिती घेऊ आपण। किती वर्षापासून येत आहेत तुम्हाला? 62 वर्ष झाली येत आहेत। 62 वर्ष सेवा केली तुम्ही? 70 वय चालू। मग तुमचा मुक्काम या खोलीमध्ये असत? मुक्काम तुमचा या खोलीमध्ये असत? अच्छा, नोकरी सेवा करता 62 इयर झाले। 62 वर्ष जानेवारी 1981। भरपूर सेवा झाली। डिसेंबर 80 एकटाच आपले गाऊन पंढरपूरला जात होते। जाताना हे दोघ जण इथं थांबायचे सिद्धेश्वर मंदिरात। इथं या मुख्य गाभाऱ्याच्या समोर ते मंडप ते काही नव्हता, झाडी होती सगळी। झाडाखाली बसणार सिदोरेखाना पुढं पंढरीला। एक वर्ष ते सिदोरेखाऊन उठायला लागले, थकले होते, त्यांना त्रास होऊ लागला। हे सिद्धेश्वर महाराज जिवंत होते त्यावेळेस, तिथं तपश्चर्याला बसायचे। फक्त हे मंदिर होतं तेव्हा। सिद्धेश्वर महाराजांचं या दोघांकडे लक्ष गेलं, त्यांनी चौकशी केली, आजोबा जे आपण कोण कुठले थकलेले दिसू लागला। हे म्हणले वारकरी पंढरीला निघालो अशा अवस्थेत, काय तुमच्या पंढरीमध्ये? विठ्ठल आमचा। फक्त विठ्ठल म्हणल्यावर सिद्धेश्वरांनी तुमच्याजवळ तर ऐकते विठ्ठल,
इथं कुठे म्हणल्यावर त्या जागेवर दृष्टांत दिले, दृष्टांत दिलेला आहे. जागा ती आहे इसवी सन 1140 ते 1150 ची घटना आहे. 1140 ते 1150 म्हणजे आता हजारो वर्ष जवळपास झाली, त्याला हजारो वर्ष होत आली. फक्त पंढरपुरात त्याचं कारण हे आहे, भगवान शंकर एकदा नंदीवर बसून विठ्ठलाला भेटायला गेले. नंदी मारुती पर्यंत गेला पुढे जाईना, शंकर म्हणजे देवांचा राजा, त्यांना काळजी पडली. इथपर्यंत आलो मला विठ्ठलाची भेट होईल. तेव्हा विठ्ठलाला समजलं की देवांचा राजा आपल्याला भेटायला गेला. विठ्ठल बाहेर जाऊन आले आणि शंकरांना उचलून आपल्या माथ्यावर जागा दिली. भेटून हे श्री वाहिला देवराणा, तुमची जागा इथे आहे. म्हणून प्रत्येक विठ्ठलाच्या मूर्तीच्या मस्तकावर महादेवाची पिंड. अच्छा अच्छा अच्छा. ते टोपाखाली झाकलं जातं, पण कुठली मूर्ती बघा विठ्ठलाची, ते शिवलिंग आहे, पण आपल्याला दिसत नाही ते. टोपाखाली झाकलं जातं, टोपाखाली झाकल्यामुळं ते शिवलिंग दिसणार नाही कोणाला. चरित्र त्याच्यामध्ये उल्लेख आहे, तलाव निर्मितीच्या वेळेस ही घटना घडली. मग ते तलाव मी सरकारी गॅजेटमधून तलाव निर्मिती काढली. 1100 इसवी सन 1136 खुद्ध सिद्धेश्वराने भक्तांकडून श्रमदानाने हा तलाव खाणले आहे. आणि तिथं 1167 संजीवन समाधी सिद्धेश्वराची. 1167 तलाव 1136 म्हणजे साधारण त्यांच्या जीवनपणी ही घटना घडलेली. 40 ते 50 अंदाज काढलेला आहे. म्हणजे परफेक्ट कोणाला एवढं हे सापडणार नाही परफेक्ट, कारण आता हजारो वर्ष गाठत आल्यामुळं कोणाला याचं सापडणार नाही लवकर. पैस केले होते तुम्हाला शोधून सर, मला आनंद आहे, मला पुस्तक काढायचं, पण ते उगीच आपल्याला माहिती. हा ज्ञान पूर्ण पाहावं लागतं म्हणून थांबलात तुम्ही. आता सगळीकडे आहे या साली अगदी असं सापडा नको. करेक्ट इसवी सन सापडे ना त्याचं, म्हणून थांबलंय सगळं. नाहीतर मग पुस्तक चरित्र बाहेर निघणार त्याचं. त्याची इच्छा म्हणायची म्हणजे देवाचा शोध घेऊ नका म्हणजे संत तुकाराम आणि देवाला शोधू नका, देव कणा कणा भरलेला आहे. होय, तो तुमच्या जवळ आहे. श्रद्धा फक्त नाम की ज्योत ने सारा हर लिया था मसमेरा. नमो नमो शंकर भोले राम शंकर जय विलोमनाथ शंभु रे शिवाय शंकर. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर सुंदरदेव रे महेश्वर. गाभारा जर पाहिला तर गाभाऱ्याला पूर्णतः चांदीपासून नक्षी बसवण्यात आलेली आहे. ती नक्षी मंदिराच्या वरच्या बाजूला आणि समोरच्या भिंतीला आणि साईडच्या भिंतीला पूर्णतः चांदीपासून नक्षी तयार करून त्याला बसवण्यात आलेली आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला सिद्धेश्वर महाराजांचं हे मुखदर्शन होईल. मुखदर्शन झाल्यानंतर आपण डाव्या बाजूला पाहिलो तर तिथंही पूर्णतः चांदीच दिसली. आपण या बाजूला जरी पाहिलं तरी चांदीच आहे. तसेच आता इकडे बाहेरच्या बाजूला नंदी दिसेल, त्या नंदीलाही पूर्णतः चांदीचं कवर बसवण्यात आलेलं आहे. असं चांदीच्या सजावटीमुळे गाभाऱ्याला सुंदर असे रूप आलेले आहे. तर ते रूप खूपच सुंदर आणि मोहक दिसतं. बघितल्यानंतर एकदम सुंदर असा नंदी पण दिसतो. नंदीच्या समोर एक छोटासा कासव आहे, त्याला सुद्धा चांदी बसवण्यात आलेली आहे. हा आहे गाभाऱ्याच्या बाहेरील सभामंडप. सभामंडपाचं कंट्रक्शन काम सुरू आहे सध्या. ते कंट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर अशा रीतीने तुम्हाला मंदिर दिसेल. त्यासाठी इथे एक छोटासा मंदिराचा नमुना बनवून ठेवला आहे. ते मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मंदिर
हे पूर्ण असं दिसून येईल. आणि सभामंडपात याचा एक देखावा म्हणून ठेवला आहे. बाहेरच्या बाजूला काही बाकडे ठेवण्यात आले आहेत. त्याच्या पाठीमागे पूर्णतः कंस्ट्रक्शन काम चालू आहे. अशा रीतीने आपण 68 लिंगापैकी आज 16 लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.